आणि तुम्ही आठवणी मध्ये एक एकदम अशी ताजी झाली, कारण आज मग पोर सुद्धा लग्नावर आले आणि असं शिक्षक त्यावेळेचे गुरु भेटलं अजून एक बाबा म्हणजे एक अक्षर सांगून की असं व्यक्त होणार नाही पण आनंदाला आज असली तरी आनंद झाला आज मला दिवाळीचं फराळ खायचे मॅडम कडा जवळपास बँगलोत्रांना चुकी असतो कारण मॅडम आम्ही पाचवड्यांना भेटल्यानंतर मॅडम पण असे शिक्षक आता नाही आता सांगायचं म्हणजे कसं आहे शिक्षकी आता पेशा आता शिकवण्याच्या याच्यात फक्त तुम्ही जर मी शिकवी तर मग सरकार पगार देईल घेत जा कारण त्यावेळेस कसं नव्हतं पगार कमी असायचा पण शिक्षण खूप असं इतकं भेटायचं की दंडुकी बी भेटायचे आणि त्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगले लोक सुद्धा असे घडत होते त्यावेळेसचे लोक घडेल होते आताही घडतात पण आता मॅडम शिकत असते वेगळं आमचे बाई होते त्यावेळेस बाई म्हणत होते मॅडम शिकवायच्या वेळेस ते वेगळं आणि आता शिकून जे तुम्ही काय म्हणतात त्यात ते बाहेर तुम्ही शिकून घ्याल बरं लोकांची काय म्हणजे दबवलं झालं आणि तुमचे पैसाही जातो जास्त तेवढं होत नाही की तात्पुरतं तुम्ही शिकता करून बाकी दुसरं काही शिकू आणि त्यावेळेस तर सामाजिक शिक्षण होतं व्यावहारिक शिक्षण होतं म्हणजे तर लोकांशी बोलायचं तर समाजचं कसं करायचं म्हणून आज मी तुमचं सपोर्ट आहे हे त्यावेळेचे संस्कार आहे मायबाबाचे तर आहेत पण पण संस्कार पण आहे आम्हाला म्हणजे साहित्यिक आहे कमी म्हणजे आपले रमेश भगवान इंगळे म्हणून आमचे नाव घेणं म्हणजे कसं खूप आता ते वर्ष पदावर गेले ते शिक्षकी पेशन जरी असले तरी त्याला एक मोठे कारण कसे आता डॉक्टर निशानी डावांता असे काहीतरी खूप मोठे त्याचे चित्रपट सुद्धा आहे अरे आम्हालाही तुमचं गुरु शिष्याचं नातं आज पाहताना असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे कारण आपण शाळेमध्ये शिकतो त्यावेळेस गुरु शिष्याचं नातं आणि शिक्षक आपल्याला सोडून जातात किंवा आपण शिक्षकाला सोडून जातो आणि त्याच्यानंतर हे असं भेटणं त्यावेळेस समजा एकमेकाची जी निष्ठा आहे ती कायम राहिली पाहिजे नाही तर काही काही वेळेस अशी शिक्षिका म्हणजे आपल्याला जेमा पाटील म्हणू होते मॅडम आणि त्याच्या मॅडम त्या शिक्षिका होत्या हां पाटील मॅडम त्याच्यात जे म्हणजे जे विभाजन होतं म्हणजे मताचं आमचं मत शिक्षक खूप क्रूर होते शिकवण्याच्या बाबतीत कारण कसं शिक्षण खूप डल होतं पण मॅडम महालक्ष्मीचा अवसर म्हणजे असंही असतं कारण त्या लोकांचं बी तसं नाव निघतं म्हणजे तुमच्या वागणुकीवर आहे ते तुमचं नाव कसं निघणार आहे पुढं असंही असतं.